स्कॉलॅप आप मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण या ठिकाणी शब्द संग्रह घेतो पहिल्या दोन पदांचा जो संबंध आहे तोच दुसऱ्या दोन पदांचा संबंध या ठिकाणी असणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा संबंध शोधायचा आणि तसाच संबंध त्या ठिकाणी तिसऱ्या आणि चौथ्या पदांचा असणार आहे आणि मग या ठिकाणी तुम्हाला तिसरं किंवा चौथं पद ओळखायचं आहे ठीक आहे तर बघा या तर तर या ठिकाणी काय दिलेलं आहे तर पहिला जो प्रश्न आहे तुमच्या लक्षात येईल बघा शब्द संबंध आपण या ठिकाणी घेतोय पहिला आणि दुसरं पद आहे तसा संबंध तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये या ठिकाणी घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी आपण घेऊ डॉक्टर आणि रोगी डॉक्टर आणि रोगी यांचा जसा संबंध आहे तसाच संबंध वकिलाचा आणि कोणाचा असतो बघा तर रोगी जो आहे तो डॉक्टरकडे जातो काही आजार झाल्यानंतर तसाच वकिलाकडे कोण जातो काय लिहित उत्तर अशील हो बघा तेजस्विनीने बरोबर उत्तर दिलेलं आहे त्याचं जे अॅन्सर आहे ते एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे अशील त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे एकदम छान उत्तर आहे बघा कोणी कोणी आन्सर दिलेला आहे साई पवार यश यांनी उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे अशील बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यानंतर हे जे आहे रोगी व डॉक्टरकडे जातो तसा न्यायाधीश काय वकिलाकडे जात नाही बघा किंवा साक्षीदार सुद्धा जात नाही आरोपी जात नाही आरोपी जो आहे त्याला पोलीस पकडून आणत असतो व आशिल आणि वकील यांचा संबंध त्या ठिकाणी येत असतो ठीक आहे त्यानंतर दोन नंबरचा प्रश्न घ्या दसरा अश्विन आणि गणेश चतुर्थी बघा तर अश्विन महिन्यामध्ये दसरा येत असतो बघा तसं गणेश चतुर्थी जे आहे ती कोणत्या महिन्यात येते हो बघा यशने उत्तर बरोबर दिले साई प्रतीक्षा यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे भाद्रपद गणेश चतुर्थी जी आहे ती भाद्रपद महिन्यामध्ये येत असते ठीक आहे त्यानंतर कोमल कठोर आणि कमल हे जे आहे हे, हे विरुद्धार्थी शब्द आहेत बघा कोमल कोमल म्हणजे नाजूक आपण म्हणतो त्यानंतर कठोर जसं कमल आणि हा बघा यश साई यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे दोन च ऑप्शन आहे प्रतीक्षा त्यांनी सुद्धा उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे तर कोमल त्या उलट कठोर येतं तसं कमलच्या उलट शब्द काय येतो किमान अशा विरुद्धार्थी शब्दांच्या या ठिकाणी ह्या जोड्या आहेत लक्षात त्यानंतर आता पुढचा प्रश्न घेऊ गाय वासरू हा काही मुलांनी लगेच उत्तर दिलेलं आहे साई पवार बघा गायीचं जे आहे जे पिल्लू असतं त्याला आपण वासरू म्हणतो तसं घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात हा निकिताने उत्तर दिले ऑप्शन फोर म्हणजे शिंगरू तर हे जे आहे बाकीचे जे ऑप्शन्स आहेत पाडस हरणाचं जे आहे त्याला पाडस म्हणतो आपण त्यानंतर सिंहाचा बछडा असतो मेंढीचं कोकरू असतं तसंच घोडा आणि गाढव यांचं जे पिल्लू आहे त्याला आपण शिंगरू म्हणतो तर ते आहे शिंगरू या पाच नंबरचा प्रश्न घ्या पुंज तारका पुंज काय उत्तर त्याचं हा काही मुलांनी उत्तर दिलेलं आहे बघा साई पवार त्यानंतर तेजस्विनी यांनी उत्तर दिलेलं आहे तारकांचा पुंज असतो तसा वेलींचा कुंज त्या ठिकाणी असतो आले लक्षात फुले जे आहे फुलांचा गुच्छ तयार होतो फळांचा घड तयार होतो आले लक्षात तसा वेलींचा कुंज त्या ठिकाणी तयार होत असतो त्यानंतर मराठी महिने या ठिकाणी दिलेले आहेत आपण एकदा हे सर्व मराठी महिन्यांची उजळणी करून घेऊ आणि त्यानंतर या ठिकाणी मराठी महिने जे आहे त्याचे प्रश्नाचे उत्तर आपल्याला घेता ये येतील बघा तर त्या ठिकाणी मी आता काही मराठी महिने जे आहे ते या ठिकाणी लिहितो आणि त्यांचे ते जे आहे त्यानंतर मग आपण त्यांच्यावरचे प्रश्न घेऊ बघा आता हे जे मराठी महिने आहेत तुम्हाला माहित असेल बघा सुरुवातीला जे मराठी महिने आहेत हे सहा महिने जे आहेत ते तीस किंवा पहिला जो महिना आहे तो चैत्र तो तीस किंवा एकतीस दिवसाचा असतो आणि बाकीचे जे पाच आहेत वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद हे जे महिने आहेत हे एकतीस दिवसांचे महिने आहेत बघा लक्षात घ्या कोणते कोणते महिने आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद हे महिने एकतीस एकतीस दिवसांचे आहेत आणि हे सहा महिन्यांचा एक ग्रुप झाला त्यानंतर मग पुढचे जे महिने आहेत हे तीस तीस दिवसांचे आहेत कोणते कोणते आहेत अश्विन कार्तिक मार्गशीष पौष माघ आणि फाल्गुन अश्विन कार्तिक मार्गशीष पौष माघ फाल्गुन हे तीस तीस दिवसांचे महिने आहे त्यांचे क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचे परत एकदा सांगतो मी पहिला जो महिना आहे चैत्र बघा त्याचा पहिला दिवस जो आहे तो आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो त्याला आपण हॅपी न्यू इयर सुद्धा म्हणतो आपला हा नववर्षाची सुरुवात होत असते हा जो चैत्र महिना आहे हा तीस किंवा एकतीस दिवसाचा आहे वैशाख दोन नंबरचा महिना एकतीस दिवसाचा आहे ज्येष्ठ एकतीस दिवसाचा आहे आषाढ एकतीस दिवसाचा आहे श्रावण बघा आत्ता झाला श्रावण महिना एकतीस दिवसांचा आहे त्यानंतर भाद्रपद हा जो आहे हा सुद्धा एकतीस दिवसांचा महिना आहे त्यानंतर मग आहे अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन हे मात्र तीस तीस दिवसांचे या ठिकाणी महिने आहेत ठीक आहे आता तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्न घ्यायचे बघा तर बघा वैश्य वैशाख आणि माग तस मार्गशीर्ष आणि काय सांगा काय उत्तर तर आपण या ठिकाणी हा प्रश्न घेतोय वैशाख आणि मग तसंच त्या ठिकाणी हे जे आहेत मार्गशीर्ष सहा नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय त्याच उत्तर काय येईल हा काही मुलांनी त्याचं उत्तर बरोबर दिलंय हा स्क्रीन झूम करा असं काही मुलं म्हणतायत एक सेकंड तर हे जे आहे बघा उत्कर्ष त्या मुलाने उत्तर दिलेलं आहे तीन नंबरचा ऑप्शन आहे क्वेश्चन नंबर सिक्स जे आहे त्याचा अन्सर तीन नंबर आहे आषाढ हे, हे त्याच उत्तर आहे बरोबर आहे बघा बऱ्याच मुलांनी उत्तर दिलंय त्यानंतर सात नंबरचा प्रश्न घ्या चंद्र पृथ्वी आणि सूर्य तुम्हाला माहीत असेल बघा हे जे आहे पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती फिरते आणि चंद्र जो आहे तो पृथ्वीभोवती फिरत असतो पृथ्वी जी आहे स्वतःभोवती फिरत असेल तर त्याला परिवलन म्हणतात आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरत असेल तर त्याला परिभ्रमण म्हणतात तुम्हाला माहीत असेल बघा पृथ्वीला स्वतःभोवती एक त्या ठिकाणी रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी चोवीस तास लागतात आणि त्यानंतर पृथ्वीला सूर्याभोवती जर फिरायचं असेल त्याला रिव्हॉल्युशन म्हणतात सूर्याभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला एक वर्ष लागत असतं तीनशे पासष्ट दिवस आणि ऍक्च्युली तीनशे पासष्ट आणि वर थोडासा कालावधी लागत असतो सहा तासांचा म्हणून तर मग चार वर्षाने फेब्रुवारी महिना जो आहे तो ऐवजी एकोणतीस दिवसांचा येतो ठीक आहे म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आणि वर सहा तास त्या ठिकाणी लागतात म्हणून आपण चार वर्षांनी लिप इयर घेतो एकोणतीस दिवसाचा फेब्रुवारी महिना घेत असतो पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसा चंद्र कोणाभोवती फिरतो सांगा या सात नंबरच्या सा प्रश्नाचं उत्तर द्या हो बरोबर उत्तर दिले बघा साई यश यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असतो चंद्र हा पृथ्वीचा एक नैसर्गिक उपग्रह आहे लक्षात ठेवा पृथ्वी हा ग्रह ग्रह आहे आणि सूर्य जो आहे त्याला आपण स्टार म्हणतो बघा ठीक आहे हा त्यानंतर पुढे तर वाळवंट क्वेश्चन मार्क आहे आकाश आणि इंद्रधनुष्य बघा सांगा याचं उत्तर तर आकाशामध्ये तुम्हाला इंद्रधनुष्य दिसत बघा आकाशामध्ये काय दिसतं इंद्रधनुष्य दिसत असं वाळवंटात काय असतं सांगा आकाशात जे आहे इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य तुम्हाला आ, हे जे आहेत पावसाळ्याच्या दिवसात दिसत म्हणजे सकाळी पूर्वेला सूर्य असतो त्यावेळेस सूर्यप्रकाश हा पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो आणि मग सकाळी जर तुम्हाला बघायचं असेल तर पश्चिमेकडे इंद्रधनुष्य दिसेल आणि संध्याकाळच्या वेळेस जर बघायचं असेल तर सूर्य हा पश्चिमेला असतो म्हणजे सूर्यप्रकाशाची दिशा संध्याकाळी पश्चिमेकडून पूर्वेकडे असते आणि मग हे आकाशामध्ये हे वॉटर ड्रॉपलेट असतात म्हणजे पाण्याचे थेंब असतात आणि त्याच्यावर सूर्यप्रकाश जर पडला तर त्या ठिकाणी काय होतं सूर्यप्रकाश पडल्यानंतर त्याच्या त्या वेगवेगळ्या वे प्रक्रिया होतात त्याला इंग्लिशमध्ये नाव आहेत बघा काही रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन डिस्पर्शन असे नावं आहेत आणि त्यामुळे तुम्हाला इंद्रधनुष्य दिसत असतं ठीक आहे हा तर आकाशात अशी एक सुंदर असं इंद्रधनुष्य दिसत असत तसं तस वाळवंटात काय असतं सुंदर हा बघा वाळवंटामध्ये या ठिकाणी पाणी जर तुम्हाला असं दिसलं तर त्याला काय म्हणतात हा मृग जळ बघा काही मुलांनी उत्तर दिलंय साई पवार छान उत्तर दिलंय मृग जळ वाळवंटामध्ये जर तुम्हाला असं पाणी दिसलं तर त्याला मृगजळ त्या ठिकाणी म्हणतात वाळवंटात पाण्यासारखं जर दिसलं वाळवंटामध्ये पाणी असल्यासारखं दिसलं तर त्याला मृगजळ म्हणतात म्हणजे तो एक आभास त्या ठिकाणी होत असतो मृगजळ मृगजळाचा आभास त्या ठिकाणी होत असतो ठीक आहे हा त्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न घ्या हिम बर्फ हेम नऊ नंबरचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे हिम जो आहे तो कशाचा बनलेला असतो हिम हा बर्फांचा बनलेला असतो तसा हेम आ, हे न, हा रिद्धी बरोबर उत्तर दिलेला आहे रिद्धीनं सोने म्हणून छान उत्तर दिलंय ह हो साई पवार आता सुद्धा बरोबर उत्तर दिलेलं आहे तर हे जे आहे सोन्यांचा त्या ठिकाणी हेम बनलेला असतो हो समानार्थी शब्द आहे तर बर्फ जे आहे हिम आणि सोने म्हणजे हेम हा एक समानार्थी शब्द या ठिकाणी आहे बरोबर आहे बघा त्यानंतर हे मराठी महिने आहेत बघा काही ऋतू ऋतू आहेत या ठिकाणी ग्रीष्म शरद शिशिर ह काही ऋतू तुम्हाला माहित असतील बघा हर ग्रीष्म शरद तस शिशिर शरद हे त्याचं उत्तर आहे बघा रिद्धीने उत्तर बरोबर दिलेलं आहे शरद हे त्याचं उत्तर आहे एकदम बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत मराठी ऋतू या ठिकाणी आहेत त्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न आपण घेऊ बघा सांगा तर फुल जे आहे फुल तुम्ही असं चुरगळलं त्या फुलापासून त्याच्या पाकळ्या तयार होतील बघा म्हणजे पाकळ्यांचं फुल बनलेलं असतं तसं वाक्य हे कशाचं बनलेलं असतं उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यानंतर संस्कृतीने उत्तर बरोबर दिलंय प्रतीक्षाने दिलेलं आहे शब्दांत वाक्य त्या ठिकाणी तयार होतो बघा आणि शब्द जर एकत्र आले त्यापासून वाक्य तयार होणार आहे बरोबर उत्तर दिले बघा त्यानंतर बारा नंबरचा प्रश्न घ्या मोटार सजीव अन्न तर सजीवाला जिवंत राहण्यासाठी अन्नाची अन्नाची गरज असते बघा ह आपण काय करतो अन्न घेत असतो सजीवाला अन्न लागतो तसं मोटारला काय लागतं हा प्रतीक्षा बरोबर उत्तर दिलेलं आहे ह यांनी बरोबर उत्तर दिले बघा तर मोटार म्हटल्यानंतर जनरल वर्ड आहे त्याला इंधन लागेल आलेख लक्षात आता एखादा म्हणेल पेट्रोलच पाहिजे डिझेलच पाहिजे असं नाही काही गाड्या ज्या आहेत त्या पेट्रोलवर चालतात काही गाड्या डिझेलवर चालतात बघा ह म्हणजे इंधन हा एक जनरल वर्ड त्या ठिकाणी आहे पेट्रोल गाडीला डिझेल चालत नाही डिझेल गाडीला पेट्रोल चालत नाही बघा लक्षात घ्या म्हणजे तर जसं अन्ना सजीवाला जिवंत राहण्यासाठी अन्न लागतं तसं मोटर चालण्यासाठी त्याला इंधनाची गरज पडते ठीक आहे ऑप्शन वन उत्तर साक्षीने दिलेलं आहे तेजलने दिलेला आहे या ठिकाणी बरोबर उत्तर दिलेलं आहे हा चला तेरा नंबरचा प्रश्न घ्या हा ठीक आहे तर बघा कुंभार चाक चित्रकार कुंभार जो आहे कुंभाराला मडके बनवायचं असेल तर त्याला चाकाची गरज लागते बघा चाकावरच तो मडक तयार करतो चाकाच्या सहाय्याने तो मडके तयार करत असतो तसा हा चित्रकार जो आहे तो कशाच्या सहाय्याने चित्र काढतो बघा बऱ्याच मुलांनी उत्तर दिलेलं आहे तर उंचला रंग नाही तर त्याला आपण इंग्लिश मधून ब्रश म्हणतो बघा आपण म्हणतो ना आता सध्या तुम्हाला चित्र काढायचं असेल तर चित्र चित्र कशाची गरज लागेल बर तर तुम्हाला ब्रशची गरज लागते मग तसंच या ठिकाणी चित्रकाराला चित्र काढायचं असेल तर कशाची गरज लागते कुंचला हो रंगवायचं असेल तर ते त्या ठिकाणी त्याला कुंचला लागणार आहे बरोबर उत्तर दिल्यानंतर पुढे बघा मनी तर मणी एकत्र आले तर त्याची माळ तयार होत असते मण्यांची काय तयार होते माळ त्या ठिकाणी तयार होत असते मणी एकत्र आले तर त्या मण्यांची माळ तयार होणार आहे तसंच या ठिकाणी कड्या या जे कड्या आहेत ह्या अशा प्रकारे कड्या असतात बघा आणि या कड्या एकत्र आल्यावर काय तयार होईल सांगा बरं ह हो प्रतीक्षाने बरोबर उत्तर दिलेलं आहे समृद्धी संस्कृती ह्यांची साखळी तयार होते काय तयार होते साखळी लक्षात ठेवा समजलं कड्यांची एकत्र आल्यावर साखळी तयार होते त्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी यायचाय बोका बाटी मेंढी हा तर हे मेल आणि फिमेल आहे बघा एकवीस नंबर जो आहे हे मेल आणि फिमेल आहे म्हणजे हा बोका मेल आणि ही काय आहे फिमेल मग तशी ही फिमेल आणि याचा मेल कोणता आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे हा बघा बरोबर रिद्धी साई यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे हं तर त्या ठिकाणी त्याचा जो तयार होईल तो होईल त्याचा फिमेल कोण सॉरी मेल कोणता आहे एडका बरोबर उत्तर आहे त्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे कोल्हा त्यानंतर क्वेश्चन मार्क आहे कुत्रा कुत्राचा स्वभाव माहित आहे कुत्रा कसा असतो इमानी असतो बघा मग तसा कोल्हा कसा असतो सांगा हा हो प्रतीक्षाने उत्तर दिलेलं आहे बावीस नंबर दूर्त तेजस्विनीने उत्तर दिलेलं आहे प्रतीक्षाने दिलेलं आहे अजून कोण देत आहे साक्षी समृद्धी यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर कुत्रा हा इमानी असतो आणि कोला कसा असतो धूर्त असतो बघा हा आपण म्हणतो ना कोला धूर्त आहे कुत्रा इमानी आहे त्यानंतर हे मराठी महिने मी सुरुवातीला तुम्हाला सांगितले होते बघा ज्येष्ठ पौष तसं कार्तिक आणि कोणाचा ग्रुप त्या ठिकाणी येईल मला सांगायचंय त्यांचे नंबर त्या ठिकाणी बघायचे हो तर कोणी उत्तर बरोबर दिले रिद्धी उत्कर्षा यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर श्रावण त्याचं उत्तर आहे बरोबर उत्तर दिले बघा छान तेजस्विनी साक्षी यांनी या ठिकाणी बरोबर उत्तर दिलेलं आहे प्रतीक्षा या सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे तर आज आपले संपूर्ण प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत तर तर हे आपण या ठिकाणी बाकी जे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघू पड ओके बाय